How are you? Hope you all are good. So students, let us see our new chapter. Our new chapter is Busy at Work, our internal organs. So we will see this points in this chapter. हे सगळ्या पॉइंट्स आपण आज अभ्यास करणार आहे. त्यात काय? चला तर मग बघूया. विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स, यू नो एअर, वॉटर, ऑक्सिजन इज अ नेसेसरी थिंग इन आर लाईफ. यू वी ऑल नो आपण ह्या गोष्टी शिवाय राहू शकत नाही. अन्न, त्याच्यानंतर वॉटर, हवा, या सगळ्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनात खूप महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर ह्या गोष्टीचा आपल्या इंटरनल म्हणजे काय आपल्या अवयवांशी खूप मोठा संबंध आहे. म्हणजेच काय? तर वॉटर, एअर, एअर म्हणजे काय? रोज आपण एअर म्हणजेच श्वसन करताना किंवा रेस्पिरेशन करताना जी एअर होतो त्याच्यामुळे आपण आज जिवंत आहे. चला तर मग आता आपण बघूया रेस्पिरेशन सिस्टीम बद्दल. तर रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये कोणते कोणते ऑर्गन येणार आहे? तर नोज, त्याच्यानंतर लंग्स, त्याच्यानंतर डायफ्राम. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नंतर अभ्यास करूया, पण आधी आपण बघूया इंट्रोडक्शन. सो व्हॉट इज इंट्रोडक्शन? इंट्रोडक्शन मध्ये आपण बघूया इनहेल अँड एक्सेल. सो रेस्पिरेशन हॅव अ टू प्रोसेस, इनहेल अँड एक्सेल. व्हॉट इज मीन बाय इनहेल? इनहेल इज द इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड लाईक वाईज एक्सेल इज द आउटवर्ड्स ऑफ ऑक्सिजन. आता तुम्हाला काय वाटतं, इनहेल मध्ये फक्त ऑक्सिजन घेत असेल की कार्बन डायऑक्साइड सोडत पण असेल? तर स्टुडंट्स, इनहेल मध्ये काय करतो? आपण दोन्हीही गोष्टी करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. तर इनहेल आणि एक्सेल ह्या दोन प्रोसेस आपल्या दैनंदिन जीवनात रेस्पिरेशन मध्ये होत असतात. त्याच्यानंतर आपण बघूया. सो स्टुडंट्स, आता बघूया व्हॉट इज O2. O2 म्हणजे काय? तर ऑक्सिजन. आणि CO2 म्हणजे काय? तर कार्बन डायऑक्साइड. बघा, आता मी इथे लिहिते, O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. आणि CO2 म्हणजे काय? तर कार्बन डायऑक्साइड. तर रोजच्या इनहेल आणि एक्सहेल मध्ये कोणते दोन गॅसेस असतात? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. हे दोन गॅसेस आपण इनहेल आणि एक्सहेल करत असतो, पण इनहेल करताना दोनही गॅसेसचा समावेश होतो आणि एक्सहेल करताना पण कोणत्या गॅसेसचा समावेश होत असेल? एक्सहेल करताना आपण फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. तर हे काय झालं? दोन प्रोसेस रेस्पिरेशनचा, इनहेल आणि एक्सहेल. त्याच्यानंतर आपण बघूया ह्या आतमधल्या आपल्या लंग्स पर्यंत जाणाऱ्या नर्व्स किंवा आपण त्याला काय म्हणतो, ब्रांचेस. आता ब्रांचेस, ह्या सगळ्या ब्रांचेस इथे अशा फुटत असतात, ठीक आहे? या ब्रांचेसच्या अजून छोट्या ब्रांचेस त्याला काय म्हणतात? ब्रॉन्क्युल्स. आता त्याहूनही छोट्या, जिथे आपले ऑक्सिजन साठवल्या जाते किंवा O2 साठवल्या जाते, त्याला काय म्हणतात? अल्विओलाय. अल्विओलाय मध्ये काय होते? आपल्या ऑक्सिजनचं स्टोरेज होते. सो आता आपण बघूया डायफ्राम बद्दल. डायफ्राम हे काय? तर खालचा एक पार्ट आहे. हे बघा, मी इथे दाखवलंय डायफ्राम बद्दल. आता डायफ्राम ची लोकेशन कुठे आहे? तर थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटी या दोन मधली जी स्पेस असते तिथे काय असते? डायफ्रॅगम असते. त्याच्यानंतर आता याचं मोशन कसं होतं? मोशन मध्ये कोणते दोन प्रकारे मोशन होतं त्याचं? तर अपवर्ड आणि डाऊनवर्ड. आता अपवर्ड आणि डाऊनवर्ड मोशन हे कोणत्या कारणास्तव होत असेल ते आपण बघूया. लाईक अपवर्ड अँड डाऊनवर्ड पोझिशन किंवा मुव्हमेंट ही होते इनहेल किंवा एक्सेलच्या मुळे. तर इनहेल ऑफ इनहेल करताना काय होते? तर हा डायफ्राम जो आहे तो खालच्या साईडने येणार आहे, म्हणजे काय होते? त्याची लोकेशन डाऊनवर्ड जाते. म्हणजेच काय? डाऊनवर्ड होताना इनहेल होते. त्याच्यानंतर अपवर्ड जाते म्हणजेच काय? तर आपण गॅस सोडत आहोत. म्हणजे काय? तर अपवर्ड करताना एक्सेल जाते, ठीक आहे? तर ह्या दोन मुवमेंटच्या वेळेस काय होत असते? मोशन होत असते डायफ्रॅगमचं. त्याच्यानंतर काय होतं? एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये काय होतात? O2 म्हणजेच काय? ऑक्सिजन. तर CO2 म्हणजेच काय? तर कार्बन डायऑक्साइड. ह्या दोन्ही गॅसेसचे एक्सचेंज होत असतात, इनहेल किंवा एक्सहेल या वाटे. त्याच्यानंतर काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोज श्वसन जेव्हा करतो किंवा वाईल रेस्पिरेशन,
there are lots of dust which goes in the our internal organs like lungs. But this dust म्हणजे काय तर हे सगळे धूळ आपल्या बॉडी मध्ये खूप सगळ्या डिसीजेस करत असतात. त्यामुळे या आपल्यामुळे पॉप्युलेशन सॉरी त्यामुळे पॉल्युशनच्या जे गोष्टी होतात त्यामुळे व्हेरियस डिसीज आपल्याला होत असतात. आज आपण काय काय शिकलो तर एअर वॉटर ची नीड, त्याच्यानंतर काय तर इनहेल अँड एक्झेल, त्याच्यानंतर काय तर अल्व्हियोल म्हणजे काय केशिका, त्याच्यानंतर डायफ्रॅगम बद्दल शिकलो आपण, त्याच्यानंतर त्याच्या मुवमेंट शिकलो, मुवमेंट नंतर एक्सचेंज ऑफ गॅसेस शिकलो, त्या कशा होतात ते शिकलो, त्याच्यानंतर डस्ट आणि व्हेरियस डिसीज कसे होतात हे शिकलो. थँक्यू.